वेलकम टू भोपर ग्रासलँड्स. या जागेला काही लोक भोपरची टेकडी म्हणून सुद्धा ओळखतात. या जागेवर तुम्ही तुमच्या व्हेकलने सुद्धा येऊ शकता. इथे पुरेसं पार्किंग अवेलेबल आहे. इथे कसं पोचायचं याची गुगल मॅप लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. इथे तुम्ही रिक्षाने सुद्धा येऊ शकता. जर तुम्ही रिक्षाने आलात तर भोपरची शेअर रिक्षा मिळतो डोंबिवली स्टेशनपासून. ती या कमानीजवळ सोडते. कमानीच्या पुढे आलं की आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपल्याला समोर दिसणाऱ्या चाळ्यांच्या पलीकडे जायचंय. पलीकडे गेल्यावरती असा एक मोठा ओपन पॅच दिसतो, एक मोठी ओपन स्पेस दिसते. त्याच जागेला भोपरचं ग्रासलँड किंवा भोपरची टेकडी म्हणतात. ग्रासलँड जवळच्या पक्ष्यांना इतर पक्ष्यांसारखं शिकारी पक्ष्यांपासून वाचण्यासाठी लपायला जागा अवेलेबल नसते, म्हणून त्यांना कॅमोफ्लॅश हवं लागतं. त्यामुळे त्यांचे रंग हे इथल्या मातीशी मिळते जुळते असतात. जसं की हा रूफस टेल डार्क, ह्याचा रंग मातीशी इतका मिळता जुळता असतो की याला खूप निरखून बघितल्यानंतरच हा दिसतो. शेप, साईज आणि काही प्रमाणात कलरमध्ये सुद्धा चिमणीसारख्या दिसणाऱ्या ह्या लार्कचं नाव आहे ॲशी क्राउंड स्पॅरो लार्क. डोक्यावरती छोटासा तुरा असणाऱ्या या लार्कचं नाव आहे ओरिएंटल स्कायलार्क. लार्क फॅमिलीच्या पक्ष्यांप्रमाणेच पिपिट फॅमिलीचे पक्षीही ग्रासलँडसाठी अडॅप्ट झाले आहेत. हा आहे पॅडीफिल्ड पिपिट. भोपरच्या ग्रासलँडमध्ये आपल्याला ब्लूथ्रोट हमखास दिसतो. आपल्याला जर त्याचे फोटो काढायचे असतील तर एकदा तो स्पॉट झाल्यावर एका जागेवर शांतपणे बसून राहायचं. इथले ब्लूथ्रोट थोडे बोल्ड असल्यामुळे थोडे जवळ येऊन आपल्याला छान फोटो देतात. भोपरच्या ग्रासलँडवर स्ट्रायबेरियन स्टोनचॅट सुद्धा खूप जवळना बघायला मिळतो. ही आहे पाया बिबर. हिला मराठीत आपण सुगरण म्हणतो. हिचा खोपा म्हणजे हिचं घरटं फार सुंदर आकाराचं असतं. पावसाळ्यात जर भोपरमध्ये गेला तर बरीचशी घरटी आपल्याला बघायला मिळतात आणि शांतपणे बसून राहिलं तर सुगरण सुद्धा त्या घरट्यामध्ये येता जाताना दिसत. ही आता जरी अशी दिसत असली तरी ब्रीडिंगमध्ये छान पिवळ्या धम्मक रंगाची होते. हा आहे ब्लू रॉक थ्रश. दरवर्षी एक किंवा दोन ब्लू रॉक थ्रश भोपरला नक्की दिसतात. ह्याचं ब्रीडिंग युरोपमध्ये होतं आणि हिवाळ्यामध्ये या फीडिंगसाठी एशिया खंडामध्ये येतो. हा आहे लॉंग टेल श्राईक. त्यांच्या श्रिल म्हणजेच कर्कश आवाजामुळे त्यांचं नाव श्राईक पडलं आहे. त्याच फॅमिलीतला हा दुसरा म्हणजेच इसाबेलियन श्राईक. भोपरला हा तुरेवाला पक्षी बऱ्याचदा दिसतो. ह्याचं नाव कॉमन हुप्पू. भोपरला ग्रासलँडवर ना थोडं पुढे चालत गेलं की एक पाणथळ जागा आहे. त्या जागेमुळे इथे वेडर्स पण दिसतात. वेडर्स म्हणजे पाणथळ जागेत दिसणारे पक्षी. इथे ह्युमन इंटरफेरन्स म्हणजे माणसांची वर्तळ खूप कमी असल्यामुळे इथे खूप संख्येने वेडर्स बघायला मिळतात. हा समोर उडणारा मोठा थवा आहे ग्लॉसी आयबिसचा. इथल्या पाणथळ जागेवरच्या फूड अवेलेबिलिटीमुळे स्टॉर्क्स इथले रेग्युलर व्हिजिटर्स आहेत. हा वुलीनेक स्टॉर्क आणि पेंटेड स्टॉर्क इथे नेहमी दिसतात. 2018 भोपरला व्हाईट स्टॉर्क सुद्धा दिसला होता. व्हाईट स्टॉर्क हा अतिशय सुंदर पक्षी असतो. त्याच्या लाल चोचीमुळे तो दुरून उठून दिसतो. डोंबिवलीमधील इतर बर्डिंग स्पॉट प्रमाणेच भोपरला सुद्धा नवीन कन्स्ट्रक्शन्सचा विळखा बसतो आहे. कदाचित कॉमन किंगफिशर त्या नवीन कॉम्प्लेक्समध्येच एक फ्लॅट शोधत आहे. हा आहे पर्पल हेरॉन. आता ह्या ग्रे कलरच्या पक्ष्याला पर्पल हेरॉन का म्हणतात
याचं कारण म्हणजे याचं ब्रीडिंग प्लुमेज. ब्रीडिंग प्लुमेज म्हणजे ब्रीडिंग सीझनमध्ये पक्ष्याच्या पिसांमध्ये आणि केसांमध्ये होणारा रंगबदल. पर्पल हेरॉन ब्रीडिंग प्लुमेजमध्ये पूर्ण पर्पल कलरमध्ये नाहून जातो. भोपरच्या पाणथळ जागेमध्ये एक छोटं पॉन्ड सुद्धा आहे आणि त्या पॉन्डमध्ये बऱ्याच प्रकारचे डक्स बघायला मिळतात, जसे की हे नॉर्दर्न पिनटेल, नॉर्दर्न शॉवेलर, लेसर वेस्लिंग डक्स, स्पॉट बिल डक्स, गार्गेनी. पॉन्डच्या बाजूला असलेल्या हिरवळीमध्ये आपल्याला कधी कधीही कॉमन मुरहेन सुद्धा दिसू शकते. भोपरवरून परत येताना पॉन्डच्या दिशेने चेहरा केल्यावरती उजवीकडनं यायची जी ट्रेल आहे तिथून आला तर थोडासा एक फॉरेस्ट पॅच आहे. तिथे आपल्याला स्पॉटेड आउलेट हमखास दिसतो. त्या छोट्याशा फॉरेस्ट पॅचमध्ये आपल्याला कॉपर स्मिथ बार्बेट सुद्धा दिसू शकतो. त्याला मराठीत तांबट म्हणतात. ह्या तपकिरी पंखाच्या कावळ्यासारख्या दिसणाऱ्या पक्ष्याचं नाव आहे भारद्वाज. याला इंग्लिशमध्ये ग्रेटर कॉकल म्हणतात. हातपंख्यासारख्या आकाराच्या शिफ्टीमुळे हिला पॅन्टेल फ्लायकॅचर म्हणतात. तर उडण्याच्या विचित्र पद्धतीमुळे हिला मराठीमध्ये नाचणसुद्धा म्हणतात. भोपरला ब्लू टेल्ड बी ईटर आणि ग्रीन बी ईटर दोन्ही दिसतात. बी ईटर्स हवेमध्ये उडणारे कीटक पकडून खात असतात, त्यामुळे उडताना ते खूप वेगळे वेगळे ॲक्रोबॅटिक्स करताना दिसतात. त्यामुळे त्यांना मराठीमध्ये वेडा राघवसुद्धा म्हणतात. हा आहे इंडियन रोलर. ह्यांच्या पंखांवरच्या सुंदर निळ्या रंगाच्या नक्षीकामामुळे ह्याला मराठीमध्ये नीलपंख म्हणतात. हा आहे जॅकोबिन्स कोकू. मराठीत आपण ह्याला चातक ह्या नावाने ओळखतो. आपल्याकडे बऱ्याच दंतकथा आहेत ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की हा फक्त पावसाचं पाणी पितो. ह्याचं मेन कारण म्हणजे ह्याचं मायग्रेशन पॅटर्न. हा आपल्याकडे जेव्हा येतो, ज्या काळात आपल्या प्रदेशात हा येतो, त्यावेळेस पावसाला सुरुवात होत असते, त्यामुळे या दंतकथेला जास्त वाव मिळाला. जसे भोपरला इतर पक्षी दिसतात त्याप्रमाणे इथे शिकारी पक्षीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसतात, जसा की हा शिकरा. कुठल्याही ग्रासलँडचा सगळ्यात मोठा प्रिडेटर पक्षी म्हणजेच शिकारी पक्षी हा असतो मार्श हॅरियर. भोपरला रेग्युलर बर्डिंग करणारे बरेच आहेत, त्यामुळे तिथे जवळपास 100 आसपास पक्ष्यांच्या वेगवेगळ्या स्पीसीज बघायला मिळतात. जर तुम्ही भोपरला बर्डिंगला येणार असाल तर तुम्हाला काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतात, जसे की कंपल्सरी शूज घालून या, कारण की इथे सापांचा वावर असतो. तसंच मातकट रंगाचे कपडे घाला, म्हणजे तुम्हाला केमोफ्लेज व्हायला थोडी मदत होईल. आणि प्लीज इथे येऊन बिलकुल कचरा करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला